नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 6 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. ठीक आहे, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जवळजवळ 4 न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहे आणि आउट ऑफ 4 3 एक्झाम्पल्स बेस्ड ऑन अ थिअरॉटिकल, एकदम सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स. और आई कैन से दैट द थ्री अबाउट थ्री एग्जांपल्स आर द डुमरी क्वेश्चन्स. ओके, एनी बडी कैन डू इट. म्हणजे प्रत्येकाने हे असले 3 क्वेश्चन्स जर एग्जाममध्ये आले तर 101% करायला पाहिजे. म्हणजे 3 क्वेश्चनचे 3 मार्क आपले कुठेच गेले नाही पाहिजे. नाही तर लक्षात, म्हणजे अशा क्वेश्चनची, म्हणजे अशा क्वेश्चनमध्ये आपण चुकत आहे म्हणजे खूप, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, चांगली गोष्ट नाही आपल्यासाठी. ओके, म्हणजे आपला जो काही अभ्यास आहे तो कन्सेप्च्युअल नाही असंच म्हणावं लागणार मला, कारण की एकदम बेसिक्स थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे ज्यांनी, म्हणजे प्रत्येकाने तो क्वेश्चन सॉल्व केला पाहिजे. ठीक आहे, चौथा क्वेश्चन थोडा कॅल्क्युलेटेड आहे, परंतु हाही चौथाही क्वेश्चन खूप काही मोठा नाही आहे, थोडा डुमरीचा वर आहे, बस दॅट्स इट. क्लिअर? आणि चारही एक्झाम्पल जर तुम्ही जर कॉन्सेप्ट बघितला, द कॉन्सेप्ट बिहाइन द ऑल द 4 एक्झाम्पल्स इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल 3/2 KBT. फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा, वेअर 3/2 इज आर्बिटर कॉन्स्टंट, के बी इज बोल्ट्समन कॉन्स्टंट, अँड टी इज नथिंग बट द टेम्परेचर. क्लिअर? ओके, कधी कधी काय होतं ना, बोल्ट्समन कॉन्स्टंट कधी कधी के सफिक्स बी न डिनोट करतात, कधी कधी के न डिनोट करतात. ठीक आहे, बघा आता आपण पहिल्या क्वेश्चनकडे बोलूया. द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2019. ओके, बघा अतिशय इझी. बघा, इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ गॅस फिल्ड इन कंटेनर वूड लीड्स टू, काय म्हटलं आहे त्यांनी, एक कंटेनर आहे. ठीक आहे, ओके, एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये एक गॅस भरलेला आहे, कोणत्या तरी प्रकारचा गॅस भरलेला आहे, तर त्या कंटेनरचा आपण काय इन्क्रीज करतो, टेम्परेचर. मग काय चेंजेस होणार? ठीक आहे, बघा, पहिलं ऑप्शन डिक्रीज इन इट्स प्रेशर, डिक्रीज इन इट्स इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स, इन्क्रीज इन इट्स मास, इन्क्रीज इन इट्स कायनेटिक. बघा, मासमध्ये इन्क्रीज होणं शक्य आहे का? या लक्षात, मासमध्ये इन्क्रीज होणं शक्य नाही. बघा बघा, ऑप्शन कोणता आहे, इन्क्रीज इन इट्स कायनेटिक एनर्जी. का बरं? कारण की जो काही प्रत्येक मॉलिक्यूलचा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 3/2 KBT. ठीक आहे, वेअर के बी इज अ बोल्ट्समन कॉन्स्टंट अँड व्हॅल्यू फॉर दॅट बोल्ट्समन कॉन्स्टंट 1.38 × 10⁻²³ जूल पर केल्विन. लक्षातच ठेवायची. ओके, कुठे कुठं के बी न लिहिता कुठे कुठे त्यांनी के लिहिला आहे, के बी आणि के एकच गोष्ट आहे. काही काही बुकात बोल्ट्समन कॉन्स्टंटला के ने रिप्रेझेंट केलं, काही बुकांमध्ये के सफिक्स कॅपिटल बी ने रिप्रेझेंट केलं. व्हॅल्यू 1.38 × 10⁻²³ जूल पर केल्विन. इथे लक्षात, तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, बघा 3/2 कॉन्स्टंट, के बी हा बोल्ट्समन कॉन्स्टंट झाला, तर कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर. देअरफोर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. ओके, पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय इन्क्रीज केलं आपण, टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर त्या मॉलिक्युल्सची काय इन्क्रीज होणार आहे, कायनेटिक एनर्जी. देअरफोर कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस, ओके, व्हेन वी आर गोइंग टू इन्क्रीजिंग द टेम्परेचर इन दॅट कंटेनर विच इज फिल्ड विथ अ गॅस. माझ्या लक्षात, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन्स, म्हणजे पहिला क्वेश्चनचा पहिला न्युमरिकलचा ऑप्शन नंबर डी, अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2019. म्हणजे 2019 नीटच्या पेपरमध्ये आलेला डुमरी क्वेश्चन म्हणू शकतो आपण, एडी पडी कॅन डू इट. याच्या लक्षात, जस्ट रिलेट करायचं आहे तुम्हाला, काहीच मोठी गोष्ट नाही, जस्ट फॉर्म्युलासोबत काय करायचं आहे, रिलेट. क्लिअर? ठीक आहे, बघा आपण सेकंडकडे वळूया. प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस इज इन्क्रीज बाय टेम्परेचर कॉन्स्टंट. ठीक आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून आयडियल गॅसचं आपण प्रेशर काय केलं, इन्क्रीज. देन द कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे कायनेटिक एनर्जीवर काय फरक पडला, टेम्परेचर कसा ठेवला, कॉन्स्टंट. बघा हाच फॉर्म्युला, बघा हाच फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3/2 KT. ठीक आहे, टेम्परेचर कसा ठेवला, कॉन्स्टंट. तुम्हाला इथे एक तो गोष्ट क्लिअर झाली की कायनेटिक एनर्जी कशाला प्रपोर्शनल आहे, टेम्परेचर. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवत असेल तर कायनेटिक एनर्जी पण चेंज होणार का, नाही. कायनेटिक एनर्जी रिमेन्स सेम, ॲज इट इज राहणार. कायनेटिक एनर्जीचा फरक पडतो फक्त टेम्परेचर. टेम्परेचर जर कमी केलं तर कायनेटिक एनर्जी कमी, टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. पण टेम्परेचर कसं ठेवला आहे, कॉन्स्टंट, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी पण कशी राहणार, कॉन्स्टंट. बघा ऑप्शन चेक करा, डिक्रीजेस, इन्क्रीजेस, रिमेन्स सेम, इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द गॅस. नो नो नो, रिमेन्स सेम. ओके, लक्षात, अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केला. अँड द सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम द केरला सी ई टी 2018. केरला सी ई टीमध्ये आलेला क्वेश्चन आहे
की जोपर्यंत आपण कायनेटिक सॉरी त्या कंटेनरमधलं गॅसचं टेम्परेचर चेंज नाही करणार तोपर्यंत त्याची कायनेटिक एनर्जी पण चेंज होणार नाही, ॲज इट इज राहणार, रिमेन्स सेम ऑप्शनमध्ये दिलंच. अशा पद्धतीने आपण वरचे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकलो. बघा तिसरा एक्झाम्पल अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहे. बघा द मीन एनर्जी, मीन म्हणजे काय हो ॲव्हरेज, मीन म्हणजे काय हो ॲव्हरेज, द ॲव्हरेज एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एन आयडियल गॅस तुम्हाला माहीत आहे. आता ते मीन ॲव्हरेज एनर्जी कशाची म्हणतात किंवा ॲव्हरेज एनर्जी कशाची म्हणतात आपल्याला माहीत आहे, आयडियल गॅस आहे, गॅस कंटिन्युअस मोशनमध्ये राहतो आणि गॅसकडे कोणती एनर्जी राहते, कायनेटिक. मग कोणती ॲव्हरेज एनर्जी? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. दे आर आस्किंग टू फाइंड द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज डिनोटेड बाय 3/2 के बी टी. बघा मी तुम्हाला म्हटलं की काही ठिकाणी के सफिक्स बी राहतं, काही ठिकाणी के राहतं, या ऑप्शनमध्ये तुम्हाला के दिसतो. ठीक आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आपण कशाने करतो? 3/2 के टी. इथं लक्षात त्यांनी तेच म्हटलं, हे फक्त इथं लक्षात आलं पाहिजे, द मीन एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल. मग इथं कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. बघा इथं थोडं लॉजिक तुम्हाला लावावं लागतं. द मीन एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल, आपल्याला माहिती आहे गॅस मॉलिक्यूल्स आर कंटिन्युअसली इन मोशन अकॉर्डिंग टू द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ठीक आहे, सो वेन समथिंग ऑर हो म्हणजे एखादी गोष्ट जर कंटिन्युअस मोशनमध्ये असेल तर तिच्याकडे कायनेटिक एनर्जी राहते. मग मीन म्हणजे काय? ॲव्हरेज. म्हणजे त्यांनी काय विचारतं तुम्हाला? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कोण? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर काय? 3/2 के टी. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द केरला सिटी 2017. याच्या लक्षात चला, काही हरकत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा एक लास्ट क्वेश्चन राहिला जो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलावरच त्याचं आन्सर डिपेंड आहे, तर त्याचंही आपण आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. चला बघा एक लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस व्हिडिओ लेक्चर अँड द कन्सेप्ट बिहाइंड दॅट न्यूमरिकल इज ॲव्हरेज कायनेटिक. द फोर्थ नंबर सोल्युशन फॉर द फोर्थ न्यूमरिकल नाव सी. बघा अ मोनोऍटॉमिक गॅस इज केप्ट ॲट अ रूम टेम्परेचर 300 केल्विन. ठीक आहे, 27 डिग्री सेल्सियस. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स अँड दे हॅव गिवन द बोल्ट्झमन कॉन्स्टंट 1.3×10⁻²³ जूल पर केल्विन. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम AMU इंजिनिअरिंग, ओके 2010. काही हरकत नाही. ठीक आहे, आणि त्यांनी आपल्याला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी विचारला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. तुम्ही जर चारही ऑप्शन्स बघितले तर इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. काही हरकत नाही. ठीक आहे, बघा सिम्पल आहे. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज द फॉर्म्युला? 3/2 के बी टी. ठीक आहे, त्यांनी आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू दिली आहे, नाही दिलं तरी पाठ ठेवायची 1.3×10⁻². ओके, जस्ट व्हॅल्यूज पुट करा. 3/2 × KB बोल्ट्झमन कॉन्स्टंट 1.38×10⁻². ठीक आहे, इंटू टेम्परेचर किती आहे? 300 केल्विन. बघा आता हा जो की कायनेटिक एनर्जी दिलेला आहे आपल्याला, सॉरी बोल्ट्झमन कॉन्स्टंट जूल पर केल्विनमध्ये दिला आहे. ओके ओके, आता आपण ही जी काय एनर्जी फाइंड आउट करणार आहे, ओके, तर ते जूलमध्ये जाणार. ठीक आहे, कारण की बघा याचा जो काही युनिट आहे टेम्परेचरचं युनिट काय? केल्विन. बोल्ट्झमन कॉन्स्टंटचं काय? जूल पर केल्विन. केल्विन केल्विन गेट कॅन्सल, म्हणजे जे काय आन्सर येणार ते कशामध्ये येणार आहे? जूल. पण आपल्याला आन्सर जूलमध्ये नको. येत्या लक्षात बेटा, आपल्याला आन्सर जूलमध्ये नको, आपल्याला आन्सर पाहिजे इलेक्ट्रॉन वोल्ट. त्याच्यामुळे आपल्याला 1.6×10⁻¹⁹ इलेक्ट्रॉन वोल्टनी काय करावं लागणार? आपला डिवाईड करावं लागणार. येत्या लक्षात बेटा, येत्या लक्षात, इलेक्ट्रॉन वोल्ट टू जूलमध्ये जाताना एवढ्यांनी मल्टिप्लाय करायचं, जूल टू इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये येताना काय करायचं? डिवाईड करायचं. हे लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. ओके, युनिट कन्वर्सेशन आहे. येत्या लक्षात बेटा, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. येत्या लक्षात बेटा, इलेक्ट्रॉन वोल्टमधून तुम्हाला जर जूलमध्ये जायचं असेल तर एवढ्या स्पीकरनं तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. आता एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसिजर आहे. आपण जूलमधून कशात येतं बेटा? इलेक्ट्रॉन वोल्टमधून. म्हणून आपल्याला तेवढ्या स्पीकरने काय करायचं? डिवाईड करायचं. ठीक आहे, बघा आता हे सिंपल आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. चला काही हरकत नाही. बघा 3×1.38 मी 1.38×10⁻²² लिहू शकतो आणि 10⁻²³. ओके, 300 3×10⁻+² लिहू शकतो, काही हरकत नाही. खाली 2×1.6 16×10⁻¹ आणि −90 −20. एकदम सिंपल, येत्या लक्षात. 1.38×1.38×10⁻², 1.6×1.6×10⁻¹, −1 −19, कॅल्क्युलेट −20. ओके, बघा आता एकदम सिंपल आहे. ओके, बघा 3×3 = 9, म्हणजे 1.38×9 × बघा 10⁻²+² गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स 10⁻². ठीक आहे, इकडे बघा हे झालं 16, खाली झालं 32 × हा जर वर गेला तर 10⁻+20. एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे, 138×9 इथंच करून घ्या.
9 8 72 44 7 9 3 27 27 7 34 4 3 9 1 9 3 12 ठीक आहे, डिवाइडेड बाय 32 इथं राहिलं 10⁻³। ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये येतं, ठीक आहे, 1242 आणि डिवाइडेड बाय 32। ठीक आहे, इथं आपल्या जवळजवळ आय थिंक 3 भाग जाणार, 3 × 2 = 6, 6 3 × 3 = 9, 3 × 2 हां ठीक आहे, बघा 14 × 6 = 8 राहिले, इथे 13 × 10 = 3 राहिले, हा झाला खालचा 2, जवळजवळ आता 8 भाग जाणार। ठीक आहे, 8 × 2 = 6, 8 × 3 = 24, नाही एक मिनिट इथे कुठंतरी चुकलं माझं, 14 × 6 = 8 राहिले, इथं 10 12 × 10 = 2 राहिले, इथं राहिला शिल्लक 2। ठीक आहे, आत्ता बरोबर आहे, ठीक आहे, आणि 8 भाग जाणार, कारण की 8 × 2 = 1, 8 × 3 = 24, 24 × 1 = 25 बरोबर आहे, 256 ठीक आहे, म्हणजे 38, त्याच्यानंतर हा पॉईंटचाच भागणार जाणार। ठीक आहे, म्हणजे 38 म्हणजे आपण 39 पकडू, नियर अबाउट, नियरली इक्वल्स टू 39 × 10⁻³ इलेक्ट्रॉन वोल्ट। ठीक आहे, थोडे सिम्पल कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता। ठीक आहे, बघा 39 तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतो का, हां इथं बघा आपल्याला सी ऑप्शनमध्ये 39 दिसून राहिला, आणि तो येणारच आन्सर आपल्याला जो काही पॉईंट आहे तो इकडे शिफ्ट करायचा, 1 घर 2 घर 3 घर, म्हणजे 0.039 इलेक्ट्रॉन वोल्ट, दिस विल बी द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट गिवन गॅस, 0.039 इलेक्ट्रॉन वोल्ट। ठीक आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर चौथाही क्वेश्चन इझिली तुम्ही सॉल्व करू शकता, जस्ट एक सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे। ठीक आहे, अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द AMU इंजिनिअरिंग 2010, सिम्पल फॉर्म्युला, सगळ्या व्हॅल्यू पुट केला, आपल्याला माहिती आहे आन्सर जूलमध्ये नको, आपल्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये पाहिजे, म्हणून आपण 1.6 × 10⁻¹⁹ या एवढ्या फिगरने काय केलं, आपण डिवाईड केलं। ठीक, मग त्याच्यानंतर माझी पद्धत आहे की मी पॉईंट सगळे रिमूव्ह करत असतो, पॉईंट रिमूव्ह केला त्याच्यानंतर इथपर्यंत पोचलो, मग एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे 138 × 9 म्हणजे 1242 / 32। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या ऑप्शनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकता, आणि पूर्ण कॅल्क्युलेशन्स करत नाही यायचं आहे इथं, म्हणजे आता जसं आता इथं लक्षात आलं होतं आपल्याला पुन्हा पुढे जायची गरजच नाही, ओके ऑप्शन क्लिक करायचं, इथं वेळ तुमचा वाचतो, तर फॉर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन फ्रॉम द गिवन 4 ऑप्शन। ठीक आहे, इथं लक्षात बेटा आपण जवळजवळ म्हणजे नियर अबाउट मला वाटते 15 क्वेश्चन्स आपण जवळजवळ डिस्कस केले जाईल या लेक्चरपर्यंत। ठीक आहे, येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया, आपला उपक्रम तुम्हाला आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ।